मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या शपथविधीनंतर निपाणीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष. निपाणीत काँग्रेस पक्ष कार्यालयाजवळ फटाक्यांची आच्छाबाजी. देशातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थित शनिवार दुपारी 12:30 बेंगळुरू येथील कंठीरव स्टेडियमवर कर्नाटकाचे 32वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून DK शिवकुमार यांनी शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार यांच्यासोबत 8 आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात आमदार जी परमेश्वर, KH मुनियप्पा, MB पाटील, KG जॉर्ज यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. सतीश जारकीहोळी, प्रियंका खरगे, रामलिंगा रेड्डी आणि जमीर अहमद खान यांनीही नवनिर्वाचित कर्नाटक सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता स्थापन झाल्यानंतर निपाणी येथील काँग्रेस पक्ष कार्यालयाजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आच्छाबाजी करत जल्लोष साजरा केला. या जल्लोषानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी माध्यमांशी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सामाजिक कार्यकर्ते विनोद साळुंखे, जरार खान पठाण, नवनाथ चव्हाण, असलम शिकलगार, किरण कोकरे आदींनी आपल्या प्रतिक्रियेतून आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवाय काँग्रेस पक्षाने गॅरंटी कार्डच्या माध्यमातून जी प्रमुख 5 आश्वासने दिलेली होती ती आश्वासने पूर्ण करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेले काँग्रेसचे सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. हे दिवस आज या आमच्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यामुळं निघून गेलेले आहेत आणि नवीन आमच्यात उमेद निर्माण होऊन पुढची झेडपी टीपीमध्ये आम्ही स्वतःचा गुलाल दाखवून देऊ एवढं आमच्याला हत्तीचं बळ आता आलेलं आहे. तर जात्र सांगेन साहेबांसाठी की आम्ही निष्ठावून साहेबांच्या राहणार. आणि छोटंसं एक वाक्य सांगतो की आले गेले की संपले भरारा, पुढे काका पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांचा दरारा. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थात बहुजन सत्ता हे स्थापित झालेली आहे आणि हे सत्ता स्थापित करण्यासाठी मी सर्वप्रथम कर्नाटकाचे सर्व जनतेचा काँग्रेस पक्षातर्फे आभार मानतो की त्यांनी एकमत होऊन बहुजन सरकार कर्नाटक राज्यामध्ये आणली. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हटले तर दक्षिण भारत आज भाजपा मुक्त झालेला आहे, मनुवादी मुक्त झालेला आहे आणि इथनं पुढं पूर्ण भारत भाजपा मुक्त होणार ह्याची सुरुवात कर्नाटकामध्ये झालेली आहे. मी सर्व भारतवासियांनी ह्याची शुभकामना देतो आणि आपले सर्व नेते जे काँग्रेस पक्षाला कर्नाटक राज्यात आणण्यासाठी श्रम केले त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. आणि येणाऱ्या काळात भारतात आपण एक बहुजन राज स्थापित करून माननीय राहुल गांधींना प्रधानमंत्री बनायची अशी आपण तयारीला लागू असं एवढं सांगून मी सत्ता येऊन फार मोठा आनंद उत्सव झाला आहे. परंतु निपाणी माननीय श्री काकासाहेब पाटील यांना इथल्या तरी लोक विधानसभेवरती घेऊन हे देखील काँग्रेसचं बळकट करण्यासाठी काकासाहेब पाटलांना विधानसभेवरती घेऊन इथं याच्यापरस जास्तीत जास्त आनंद उत्सव होईल एवढं मी सांगतो. माननीय आमचे नेते सिद्धरामय्याचे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली व डेप्युटी CM म्हणून मुख्यमंत्री म्हणून DK शिवकुमार यांनी शपथ घेतली. त्यामुळं आज निपाणीमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या समोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज विजयोत्सव साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मी कर्नाटक राज्यामध्ये जे काँग्रेसला मतदान करून एक धर्मनिरपेक्ष काँग्रेस पक्षाचे इथं राज्य झालं त्याबद्दल सर्व मतदारांचे मी आभार मानतो. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निकू पाटील, नवनाथ चव्हाण, किरण कोकरे, असलम शिकलगार, जावेद काझी, जरार खान पठाण, नंदकुमार कांबळे, अशोक लाखे, किसन दावणे, विनोद साळुंखे, सुजय पाटील, प्रशांत हंडोरी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.